विश्वास नांगरे पाटील आणि अजित पवारांची माझ्यावर वाकडी नजर असून त्यांना मी पाहिजे आहे, यासाठी त्यांनी आम्हाला अक्षरशः भिकेला लावलेले आहे, असा आरोप करीत आज जिल्हा पोलीस मुख्यालयासमोर मायलेकरांनी हाती फलक घेत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अटकाव करीत ताब्यात घेतले आहे. काय मागणी नक्की तुमची? व्हायरल मागणी काय तुमची? त्यांना मी पाहिजे दोघांना, एक रात्र नांगरे पाटलाकडे, एक रात्र अजित पवारकडे पाहिजे मी म्हणून तर आम्हाला 8 वर्ष आम्हाला अण्णाला माफ केले त्यांनी. माझं पोरगा माझा टॉपर आहे, कुठं जॉब नाही. माझं महाबळेश्वरचं घर माझं कोर्टाने फर्स्ट डेटला माझ्या घरात जायचं नाही म्हणून आदेश दिलाय. माझं घर हडपलंय, माझी कंपनी हडपली. माझ्या पोरग्याला ना एक ठिकाणी जॉबला लागू दिलं नाही, 15 ते 20 ठिकाणी. आंदोलन करायला तुम्ही का आंदोलन केलं? अहो ते अजित पवार आणि नांगरे पाटील आहे ना, यांनी आमच्यावर अत्याचार केले आणि त्यांनी आम्हाला जगू देत नाही. त्यांनी मला मुंबईमध्ये मारण्याचा प्रयत्न केलाय, नोकरी कुठे करून दिली नाही, आईचे फोन टॅप केलेत. चला या इकडे. काय हे पोलिसांचा अत्याचार आहे आमच्यावर? आणि नाव आणि तुमचे? माझं नाव ओंकार शंकर खोत, आईचं नाव शोभा शंकर खोत. आम्ही साताऱ्यात खूप जुने रहिवासी आहे. आम्ही गरीब घरातले आहे, पण आम्हाला आणणारे मुश्किल केले त्यांनी. आई बहिणीवर वाईट नजर आहे त्यांची. ते नांगरे पाटील आमचे फोन टॅप करतात आणि वाईट आईवर वाईट नजर आहे त्यांची. कारण काय? कारण ते वाईट नजर तुम्ही आंदोलन चाललंय. कारण सांगा. कारण कारण सांगा. कारण सांगा. आईवर वाईट नजर आहे, त्यांना पाहिजे.